नमस्कार मित्रांनो माझं नाव रुपेश जाधव आहे लुसेडर अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या लोकांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे महाराष्ट्र वनसेवा यासंबंधीची जी परीक्षा आहे त्याचा मी सिलेबस एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे तर चला बघूया कसल्या प्रकारचा हा सिलेबस आहे आणि परीक्षा कशा प्रकारची आहे तर जसं तुमच्या स्क्रीन वर तुम्हाला दिसतच असेल की महाराष्ट्र वनसेवेचा मी सिलेबस इथं काढून ठेवलेला आहे पूर्व परीक्षा जी आहे ती साधारण शंभर प्रश्नांची आहे आणि मुख्य परीक्षा जी आहे ती दोनशे मार्कांची आहे तर आपण त्यातला पहिले पूर्वपरीक्षेचा जो घटक आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मी प्रयत्न करेल तुम्हाला की तुम्हाला समजून सांगायचा की महाराष्ट्र वनसेवा आणि राज्यसेवा याच्यात साम्यता किती आहे ओके तर जसा तुमच्या स्क्रीनवर आहे की हा पूर्व परीक्षेचा सिलेबस त्याच्यामध्ये काय काय घटक आहे शंभर प्रश्न आणि शंभर मार्कासाठी म्हणजे एका प्रश्नाला एक गुण आणि एका घंट्याचा हा पेपर राहील ओके okay? शंभर प्रश्न शंभर गुण एक तास विषय जे आहे याच्यामध्ये ते आहेत सगळ्यात प्रथम मराठी त्यात पूर्ण आलं कॉम्प्रिहेन्शन ग्रामर वगैरे ठीक आहे इंग्लिश आणि हा जनरल मेंटल ॲबिलिटी हे तीन घटक जे आहेत मित्रांनो हे तुम्हाला कुठेतरी लक्षात येत असेल की राज्यसेवेचा जो सी सॅटचा पेपर आहे ओके दुसरा दोनशे मार्काचा हा त्याशी साम्यता ठेवतो जे तुम्ही राज्यसेवेचा सी सॅटचा जो पेपर आहे पूर्वपरीक्षेचा त्याची तयारी केली असेल म्हणजेच बँकेची तयारी थोडीफार मराठी वगळलं तर बँक बँकमध्ये येत नाही तर हा सी सॅटची राज्यसेवेची तयारी जर केली असेल तर तुमच्या महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसच्या एवढ्या भागाची तयारी झालेली आहे या व्यतिरिक्त जो दुसरा आ, हे दिलेलं आहे याच्यामध्ये पार्ट तो आहे करंट अफेअर ओके आणि जनरल सायन्स तर हे दोन जे आहेत हे राज्यसेवेच्या सामान्य अध्ययन पेपर वन जो आहे पूर्वपरीक्षेचा त्याचा घटक आहे ओके तर इथं लक्षात घ्या चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान हे पूर्वपरीक्षेचा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा जी एसचा जो पार्ट आहे त्याचा घटक आहे तेच इंग्रजी मराठी आणि बुद्धिमापन चाचणी हे तीन सॅटचे घटक आहेत ओके तर हे इथं लक्षात आलं असेल तुम्हाला का राज्यसेवा आणि महाराष्ट्र वन सेवामध्ये परिषद किती मोठं साम्य आहे आता राज्यसेवेमध्ये जो उरलेला घटक आहे ओके जसं इतिहास भूगोल पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे यांनी सगळं टाकलेलं आहे मुख्य परीक्षेमध्ये इथं जरा बघा ओके एक्सक्यूज मी माफ करा आता जसं हा बघा मुख्य परीक्षेचा पेपर मुख्य परीक्षा प्रत्येक पेपर याच्यामध्ये दोन पेपर दिला सॉरी जे प्रत्येक पेपर याचा दोनशे मार्काचा आहे आणि शंभर प्रश्न राहील म्हणजे इथे एका प्रश्नाला दोन मार्क राहतील आणि कालावधी पण तितकाच आहे एक घंटा अगोदर पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही बघाल तर शंभर प्रश्न शंभर मार्क आणि एक घंटा तर मुख्य परीक्षेमध्ये तोच जो आहे तो दोनशे प्रश्न दोनशे मार्क सॉरी शंभर प्रश्न दोनशे मार्क आणि एक घंटा म्हणजे इथं एका प्रश्नासाठी दोन गुण असे आहेत ओके आता चला याचा सिलेबस बघूया याच्यामध्ये पेपर वन एक हा दिलेला आहे सामान्य अध्ययनचा सा, आणि पेपर टू जो आहे हा निसर्ग संवर्धन किंवा नेचर कन्झर्वेशन असा दिलेला आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं राज्य का राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमधला जो घटक आहे जो उरलेला घटक आहे तो इथं यांनी पेपर वनमध्ये टाकलेला आहे उदाहरणार्थ सगळ्यात पहिली हिस्ट्री ऑफ इंडिया त्यानंतर शब्द तेच आहेत मित्रांनो फिजिकल सोशल इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र फक्त वर्ल्ड नाही आहे तिसरा दिलेला आहे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स आणि चौथा दिला आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करा की हा कशा प्रकारे राज्यसेवेशी संलग्न होतो राज्यसेवेच्या बाबतीत जो पेपर दिलेला आहे त्याचाच आपण आता इथं तुलनात्मक अभ्यास करूया तर हिस्ट्री ऑफ इंडिया म्हटल्यानंतर इथं पुन्हा आला प्राचीन इतिहास नंतर मध्ययुगीन इतिहास ओके आणि आधुनिक इतिहास जो राज्यसेवेच्या पूर्वचे घटक आहेत तोच इथं यांनी याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये टाकलेला आहे हा मुख्य परीक्षेमध्ये ओके त्यानंतर फिजिकल सोशल इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र तर इथं म्हटलेला आहे भारताचा व महाराष्ट्राचा प्राकृतिक सामाजिक व आर्थिक भूगोल सेम तसाच आहे फक्त इथं त्यांनी जगाचा भूगोल नाही म्हटलेला आहे म्हणजे जर तुमच्या पेपरमध्ये जर जगाच्या भूगोलवर कुठला प्रश्न आला प्राकृतिक सामाजिक संबंधित किंवा आर्थिक संबंधित तर तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता कारण सिलेबसमध्ये तो दिला नाही आहे हा जगाचा जो भूगोल आहे जगाचा प्राकृतिक जगाचा सामाजिक व जगाचा आर्थिक भूगोल हा राज्यसेवेच्या पूर्वला आहे मात्र महाराष्ट्र वनसेवेच्या मुख्यला नाही त्यानंतर इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स हा बिलकुल सेम आहे राज्यसेवेच्या पूर्वसारखा ओके okay. राज्यसेवेची जी पूर्व आहे त्याचाच पार्ट दिलेला इथे आणि इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट आर्थिक व सामाजिक विकास हा सुद्धा राज्यसेवेला समांतरच आहे म्हणजे इन शॉर्ट काय तर पूर्व पूर्वची जर तुम्ही तयारी करता तर तुमचा हा मुख्य परीक्षेचा पेपर पहिला पहिला पूर्णतः होतो सोबतच तुमचा इथं तुम्हाला लक्षात येईल की हा सी सॅटचा जो घटक आहे प्लस हा जो बाकीचा पार्ट आहे हा सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे म्हणजे मराठी इंग्लिश चालू घडामोडी सामान्य बुद्धिमापन ओके किंवा बुद्धिमापन चाचणी आणि जनरल सायन्स आता नवीन याच्यामध्ये पहिले सुरुवातीला हा जो जनरल सायन्स होता हा इकडे होता आता जरा चेक कराल तुम्ही कृपा करून की हा पेपर टूमध्ये टाकण्यात आलेला आहे का ओके okay. मी जरा बघण्याचा प्रयत्न केला पण माझ्या हिशोबाने आता हा जनरल सायन्स त्यांनी पेपर टूमध्ये इथे ॲड केलेला असावा या भागामध्ये ओके okay. तर तो, तो जनरल सायन्स तिकडे पण शिफ्ट केला अस असं मदत मध्यंतरी त्यांनी केलं होतं नवीन नुसार त्याच्यामध्ये एकदा तुम्ही फक्त तेवढं चेक कराल की जनरल सायन्स या ठिकाणी टाकला आहे की नाही आणि जर जनरल सायन्स या ठिकाणी टाकला असेल तर मित्रांनो परीक्षा खूपच खूप सोपी झालेली आहे कारण मग पूर्ण पूर्वपरीक्षेचाच राज्यसेवेचा पूर्वपरीक्षा म्हणजेच महाराष्ट्र वनसेवाची पूर्वसुद्धा आणि मुख्यसुद्धा आता आणखी काही घटक लक्षात घ्या जो पेपर टूचा नेचर कन्झर्वेशन दिलेला आहे निसर्ग संवर्धन यामध्ये जे घटक आहेत ते सुरुवातीलाच सांगतो जरी हा वनसेवा असला तरी याच्यामध्ये भूगोल त्यानंतर ॲग्रिकल्चरचा अभ्यास करणाऱ्यांचे काही घटक आणि पर्यावरण या तीनच्या आजूबाजूच खेळतो हा पेपर तर ज्या विद्यार्थ्यांचं कृषीशी संबंधित नाही काही संबंध नाही त्यांनी याचं टेन्शन घेऊ नये कारण पुन्हा एक्झाम हे निगेटिव्ह मार्किंगमध्ये आहे तर तुमच्या हाती या पेपरला तयार करायसाठी दोन विषय स एकदम व्यवस्थित राहतात त्यातला एक आहे ॲग्रिकल्चर ओके आणि दुसरा हा जनरल सायन्स तर तुम्ही याच्या आधारावरही हा पेपर काढू शकता त्याच्यामुळं माझा कृषीशी संबंध नाही आहे किंवा ॲग्रिकल्चरशी संबंधित नाही आहे मी त्याच्यामुळं मला हा जमणार नाही असा विषयच नाही आहे इंजिनिअरिंगचेही विद्यार्थी याला उतरू शकतात बी एस सीचे ज्यांचं बायोलॉजी संबंधित पार्ट असेल तेही याला एलिजिबल आहे फक्त याला बी ए बी कॉमवाल्यांना त्यांनी सेकंड अटेम्प्टमध्ये नंतर पहिल्यांदा घेतला होता हा तेव्हा अलाव केला होता नंतर बी ए बी कॉम वाल्यांना त्यांनी अलाव नाही केलं पण तरी जे बाकीचे इंजिनिअरिंगचे अँड मेडिकलचे म्हणा किंवा सायन्स सायन्स बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत ते याला जाऊ शकतात तर इथं बघा खूप सारे घटक साम्य आहे जसं मृदा त्याच्यानंतर पारिस्थितिकी हा तुम्हाला लक्षात येईल का पूर्ण पूर्व परीक्षेमध्येही आहे मुख्य परीक्षेमध्येही आहे राज्यसेवेच्या नंतर थोडासा वेगळा जो पार्ट आहे तो आहे हा खते त्याच्यानंतर रोग डिसिजेस पिके हेही आहे नंतर भूगोल ॲग्रोफॉरेस्ट्री एन्व्हायरमेंट पोल्युशन या व्यतिरिक्त आपलं काय म्हणतात नॅशनल पार्क्स ते पण या टॉपिकमध्ये येतात नंतर वाईल्डलाईफ सँक्चुरी तो सुद्धा घटक याच्यामध्ये समाविष्ट आहे ओके तर म्हणजे राष्ट्रीय उद्याने नंतर अभयारण्ये तर अशासारखे यांनी ॲग्रिकल्चर जॉग्रफी आणि एन्व्हायरमेंट म्हणजे पारिस्थितिकी या संबंधित इकोसिस्टम संबंधित पूर्ण पाठ मिळून हा पेपर टू तयार केलेला आहे मूळत मला तुम्हाला सांगायला एक म्हणजे तुमच्या माहितीसाठी असावं की हा जो पेपर आहे महाराष्ट्र वन सेवा हा असा समजा की जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल हे समजा एम पी एस सी गॅझिरेट आहे राज्यसेवा ओके okay. हा राज्यसेवेच्या आतमध्येच कुठंतरी महाराष्ट्र वनसेवा लपलेला आहे हा आहे महाराष्ट्र मन वनसेवेचा सिलेबस महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसचा सिलेबस आणि हा पूर्णतः आहे राज्यसेवा त्याच्या ती पूर्वपरीक्षा ओके okay. हे लक्षात घ्या राज्यसेवेच्या पूर्वमध्ये सगळं लपलेला आहे हा जो उर्वरित भाग आहे बाहेर आलेला हा थोडाफार ॲग्रिकल्चरशी संबंधित आहे आणि याचा फॉर्म भरताना अनेक वेळा मुलांना त्रास जातो कारण मुलं मला जेव्हा विचारतात तर इलिजिबिलिटी जशी दिलेली राहते की याची इलिजिबिलिटी ई आहे मग पोरं म्हणतात सर आमचा तो घेऊनच सारा नाही राहिला कधी कधी नमूद केल्यावरही ते क्वालिफिकेशन नमूद केल्यावरही फॉर्म घेतल्या जात नाही तर मी इथं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो का तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग कुठला इंजिनिअरिंग असो इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर तुम्ही याला अप्लाय करा ईवाले अप्लाय करा नंतर बी एस सी ज्याच्यामध्ये त्यांचं ज्यांना बायो आहे किंवा बॉटनी आहे किंवा झूलॉजी आहे किंवा मायक्रोबायोलॉजी आहे किंवा असं कुठलं आहे ज्याच्यामध्ये हा घटक उपस्थित आहे ठीक आहे ॲग्रो फॉरेस्ट्री आहे अशा सारखेही लोक यांना अप्लाय करू शकतात बी एस सी ॲग्रिकल्चरशी संबंधित जे काही ट्रेड असतील ते तर सगळे याला इलिजिबलच आहेत त्यांच्या असं वाटतं पहिलं सुरुवातीला काही परीक्षा त्यांच्यासाठी आहे तर असं नाही आहे याला इंजिनियरही उतरू शकतात याला बी एस सी वालेही उतरू शकतात आणि तुमच्या जर एखादी डॉक्टरेटची डिग्री जर असेल बी ए एम एस बी एच एम एस तर तुम्हीही याला जाऊ शकता या परीक्षेला जाऊ शकता त्याच्यामुळं ही परीक्षा तशी बघितली तर प्रिपेअर करायला खूप सोपी जाते कारण जसं जा तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे आता की राज्यसेवा पूर्वची तयारी जर तुम्ही करत असाल तर ॲटोमॅटिकलीच तुमच्या मुख्य परीक्षेची तयारी इथे होऊन जातो मित्रांनो मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये मी वनसेवेबाबतीत अतिशय चांगली माहिती दिलेली आहे तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या अंतमध्ये शेवटी तुम्ही कमेंट पण टाका तुमचे कमेंट मला मोटिवेट करतात ओके तुमचे कमेंट्स मला मोटिवेट करतात त्याच्यानंतर ते, ते मला दिशा देतात डायरेक्शन देतात की मी कुठल्या डायरेक्शननी व्हिडिओ बनवायला पाहिजे सोबतच हे व्हिडिओ शेअर करा त्या विद्यार्थ्यांसोबत जे राज्यसेवेची तयारी करत असेल किंवा पी एस आय एस टी असिस्टंटचीही तयारी करत असेल आणि ज्याला पात्र आहेत तसंच कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा क्रुसेडर डी गार्डियन इतकं बोलून मी आज हा व्हिडिओ इथंच संपवतो आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषया सका थँक्यू व्हेरी मच